उल्हासनगर मध्ये दोन गटांचं भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला झाला, यामध्ये पोलिसांची प्रकृती गंभीर आहे। उल्हासनगर कॅम्प 4 या भागात गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी पैशांच्या व्यवहारातून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती। दोन्ही गटांनी एकमेकांवर हत्यार उगारली। याच वेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले, गणेश राठोड गस्तीवर होते। हाणामारीचा प्रकार पाहताच त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यातल्या एका गटानं थेट पोलिसांवरच चाकूनं वार करत त्यांना गंभीर जखमी केले। शस्त्र नसतानाही त्यांनी हिमतीनं मध्ये पडत हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात पोलीस अंमलदार गणेश डमाले गंभीररीत्या जखमी, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर दोन्ही गटातील लोकांची हत्या झाली असती अशी माहिती समोर येते। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना पकडण्यास 4 पथकं रवाना करण्यात आली। ही माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे। दिनांक 15 तारखेला रात्री 1 वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्शन 30 जवळ विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई गणेश डमाळे आणि पोलीस शिपाई राठोड हे दोघं पेट्रोलिंग करत होते। ही पेट्रोलिंग करत असताना त्यांना 4 ते 5 व्यक्ती, 2 व्यक्तींना मारहाण करत असल्याचं दिसून आलं। तेव्हा गणेश डमाळे आणि राठोड हे मध्ये पडले आणि त्या आरोपींना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये गणेश डमाळे याच्यावर एक चाकूने वार झाला चेहऱ्यावरती। आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की हे दोन पोलीस आहेत, हे डिटेक्शन ब्रँच पथकाचे पोलीस होते, त्यामुळे हे साध्या वेशात होते, पोलीस आहेत असं लक्षात आल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला। जखमी झालेले पोलीस शिपाई गणेश डमाळे यांना आपण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता ॲडमिट केलेलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। यातील जे इतर जखमी 2 इसम होते त्यांनासुद्धा उपचाराकरता क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटल येते शिफ्ट करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। यामध्ये एकूण आपल्याला 5 आरोपी पाहिजे आहेत। आरोपींच्या शोधासाठी आपण 4 पथकं रवाना केलेली आहेत। पैशाच्या व्यवहारावरून देण्यावरून हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते। हा नेमका पैसा कसला होता याबाबत आपल्याला जखमींकडे सविस्तर विचारपूस करणं आहे, त्याचप्रमाणे आरोपींकडेही ही विचारपूस करणं आहे। त्यानंतर या गुन्ह्याचं कारण निश्चित आपल्याला माहिती होईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।